प्रयत्न केला गेला, त्यामुळे आपण सत्तेत आले पाहिजे, कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे हा विचार पक्षातील 90% आमदारांनी वरिष्ठांपुढे मांडलाय. दिल्लीतील आमचे नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते, त्यांच्या मनात शिवसेनेसोबत जाण्याबाबत संभ्रम होता, मात्र भाजपला रोखायचे असेल तर शिवसेनेसोबत जावेच लागेल असे ठाम मत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले. मेन मुद्दा राष्ट्रवादीचा विषय नव्हता, सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सरकार होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची आघाडी करायची की नाही या मुद्द्यावर भरपूर चर्चा झाली. सुरेश रावत आमच्या सर्व बैठकीला आम्ही जयपूरला होतो, आमदारांची बैठका झाल्या, निरीक्षक आले, चर्चाही झाली, परंतु एकंदरीत कल सर्वांचा होता की भाजपला बाहेर ठेवलं पाहिजे. मागच्या 5 वर्षांमध्ये भाजप मार्गे खूप त्रास दिला काँग्रेसच्या लोकांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, विकासाची काम ठप्प झाली. 5 वर्ष अजून पशीत काढली असती तर काँग्रेस पक्ष संपवण्याची कारवाई ही चालू झाली होती. आणि म्हणून सर्वांचं मत होत की साहेब कसंही करा, पण सरकारमध्ये आपण आलं पाहिजे, सरकारमध्ये आलो पक्षाला ताकद मिळाली पाहिजे, ही भावना 90% आमदारांनी जवळपास व्यक्त केली. आणि म्हणून सोनियाजींना आम्ही भेटलो, दिल्लीमध्ये जाऊन चर्चा झाली, त्या थोड्याशा नाराज होत्या आमच्यावर की तुम्ही काय असा निर्णय घेताय. आम्ही त्यांना हे जे काही आमदारांचं मनोगत होतं सर्वत्र समजून सांगितलं की सगळी पार्श्वभूमी आहे आणि मग आपण आता अशा परिस्थितीमध्ये बाहेर राहून भाजपचं सरकार येण्यापेक्षा आपलं सरकार आलं परवडलं, बाहेरून पाठिंबा देऊ हरकत नाही, पण हे सरकार आपण भाजपचं रोखलं पाहिजे, एकच भूमिका आपण घेतली आणि मग परवानगी मिळाली म्हणून सरकार स्थापन केलं. मला मुद्दा घ्यायचा, त्यामुळे पण तुम्हाला मित्र हे सांगितलं पाहिजे ज्या कारणामुळे आपण सत्तेमध्ये आहोत त्या कारणाची सुद्धा कुठेतरी सोक्ष मोक्ष लागून आपल्या भागाला न्याय मिळाला पाहिजे, त्याचा सत्तेचा काही उपयोग नाही की मी जाहीरपणे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या म्हणत की साहेब आपल्या महानगरपालिकेला काही पैसे मिळाले नाही, नांदेडलाही महानगरपालिकेला पैसे मिळाले नाही, काँग्रेसच्या नगरपालिकेला बऱ्याच ठिकाणी पैसे जे काही निधीच्या कामं जे असतात नगरसेवकांचे तिथे पैसे मिळत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना जवळपास 2 ते 3 वेळा आम्ही सांगितलं, पण हे आपलं 3 पक्षाचं सरकार आहे आणि 3 पक्षाचं सरकार असताना आमच्याही ज्या नगरपालिका आहेत, आमच्या महापालिका आहेत, ज्या महापालिकेला काँग्रेसला यश मिळतंय, नांदेडला तर आम्ही 81 पैकी जवळपास जवळपास 76 मेंबर काँग्रेसच्या आहोत 81 पैकी. म्हणजे ही सगळ्या महानगरपालिका ज्या वेळेस काँग्रेसच्या आहे त्या आघाडीमध्ये आम्ही असताना आमच्याही महानगरपालिकेला ताकद मिळाली पाहिजे, आमच्याही वॉर्डावरच काम झाली पाहिजे, आमच्या जिल्हा परिषदेमध्ये काम झाली पाहिजे. तर मी काम करत असताना सरकारमध्ये घटक पक्षाला सगळी मदत केली, म्हणजे विरोधकांना कमी केली असते नाकारत नाही, पण महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मधून जास्तीत जास्त निधी मी दिला आणि बजेटची कामं जेवढी जास्त करून आणता येईल ती बजेटमध्ये आम्ही टाकलेली आहे.